हार्ट स्पेशालिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट आणि तुमचं काय ऑर्थोपेडिक सगळे, पण सोलो पार्टीमध्ये यंत्र हे तुम्हाला बरं किती वाटलं ते आणि ते मोजण्याचं जे यंत्र आहे त्याला सोलो पार्टी म्हणतात. ते यंत्र याच्यामध्ये देवता आहे, देवनी बघितला आहे, असते तो कसा बघितला ज्या वेळेस सर्व दवशाचा किंवा मन्याचा तोबरा चाललेला बाई माझ्या दवाखान्यात येते आणि जेव्हा मी संपतो थोडा नाही तो ती माझी हात इतका घट्ट पकडते की डॉक्टर तू जाऊ नको नातं तयार झालं. नंबर दोन, जो पेशंट अगदी रात्री सिरियस होऊन येतो ज्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना नसतात, ज्याला डोळे उघडता येत नाही, त्याला न्यूरो पॅरालिसिस झालेलं असतं आणि ज्यावर ट्रीटमेंट सुरू होती आणि सकाळी त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद जात होतो त्याला देव म्हणतात. अमेरिकेने सुवर्णकण आणि ते काय देवकण म्हणून शोधला, इट इज मिनिंगलेस. कारण अमेरिका देहात भौतिक याच्या मागे राहते, ते वाटतो तो वा फिजिकली व्हॉट इज गॉड आपल्या बहिणा बहिणीने जाऊन दिलं. जन्म मरण्याचं अंतर त्याचा श्वासच होईल आणि ते श्वासाचं अंतर काढण्यासाठी 90-100 वर्ष लागत आलं स्वतःला. आपण बहिणा म्हणजे किती जातो बहिणा कुठे गेलेले, त्यामुळे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं मला सांगायचं इथे की आई वडिलांनी स्वतःला त्या मुलामध्ये बघू नका, नेवा 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 इस. तुम्ही त्या मुलाला जन्म दिला म्हणजे पूर्ण दिलं नाही हो. ज्यावेळेस तुम्ही मुलाला तुमचा डोळा तयार करून देतात, तुम्हाला हात तयार करून देतात निसर्गामध्ये किंवा केमिकली किंवा तुमच्या लॅबोरेटरीमध्ये, तेव्हा ते 100% तुमचा अधिकार आहे. ईश्वराने दिलाय जन्माला म्हणून तुझ्या 100% स्वतःच्या मुलामध्ये जर तुम्ही युलिनेवर सक्सेसफुल, त्याला स्वातंत्र्य द्या. स्वातंत्र्याशिवाय मजा नाही. कारण जेव्हा मी बालपणी होतो वयाच्या 10व्या वर्षी मी महागड्याकडे राहायचो बुलढाण्यामध्ये, 10 ते 15 वर्षापर्यंत पुस्तकाच्या दुकानात काम करायचो. खायला चांगलं भेटायचं पण आनंदित नव्हतो, कारण पारतंत्र्यात होतो नाही म्हणण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा मी खेड्यात घरी उन्हाळ्याच्या सुट्टी द्यायचो खायची आवड नव्हती, पण मी फार सुखी होतो कारण स्वातंत्र्य होतं आणि नाही म्हणण्याचा अधिकार होता. आणि हे त्यावेळेस मला आठवतं की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय केलं असेल हो, हे मी अनुभवलं की स्वातंत्र्य पारतंत्र्याचा काय फरक असतो. ह्या त्यांनी अनुभव, त्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कितीक लोकांनी बलिदान दिले, कितीक लोकांचे जन्म घातला असेल. आणि त्या पवित्र गुरुमध्ये आपण गेल्यानंतर आणि त्या पवित्र गुरुमध्ये जर सुशिक्षित माणूस या वंशजाती करून कमिशन घेत असेल तर महामूर्ख आहे. या पृथ्वीवर राहण्याचा लायकी नाही, त्याने देश सोडून जा. कारण 1913 मला येतो तुमच्या गुन्ह्यामधून 1200 रुपयाचा चेक कमिशनर म्हणून आला होता प्रोफेशनल मी म्हणून. मी मेडिकल कॉन्सिल केले, ते अर्ज केला, त्याची केस झालेली आहे आणि तेच पिटिशन आज रोखल्या गेल्या. आजच पिटिशनचा निकाल आला. तुम्ही तुम्हाला इतकं खराब काम आहे, पण कमिशन कशाला खाता हो, तुम्हाला ज्ञान दिले विषय कॉन्फिडन्स तू बोला. आणि त्यामुळे आता हे जे ना हे बघा, महात्मा गांधींनी सांगितलं सुशिक्षित कशासाठी होते, देशाची सेवा करण्यासाठी, जगत आणि मनुष्य प्राण्याला सुख आणि आनंदित करण्यासाठी. ते तू म्हणतो अशी झालेलं पवला ते देश, पण अशिक्षित धरला देश पवला जातात. सुशिक्षित जर फसवायला लागला त्या देशाला कोणीच वाचू शकणार नाही. आता आणि हे आपल्याला वाचवायचं आणि वाचवण्याचा हात फक्त स्वामीजी सारखे पंडितजी सारखे मोठे कोठे लग हे विचाराने 100% करू शकतात. आणि हे केले गेलं पाहिजे ना, ते वेळ आलेली आपण फार कोणतंही प्रोफेशनल आहे कोणतंही अनेक प्रोफेशन होते इतकं समजलं आहे. माझ्यावर दिरवाडीत जॉईन झालो त्यावेळेस माझ्या आईला सांगितलं मला आपण गरीब आहे शेतकऱ्याचे मुलं आहे आपल्याकडे पैसा नाही काही नाही, तू जर भ्रष्टाचार केला तर जामीन द्यायला माणूस नाही. किती भीती आली ना दाखवली मला. आतापर्यंत तसंच माझी भीती आहे, कारण की आई जे बोलते ते प्रिंट होत असतं. ज्या भावाने मला शिक्षण दिलं त्या भावाने मला सांगितलं
मी तुलाच काही प्रमाणात शिकवलं, काही खर्च केला, या पीएचडीला आला तर शेतकरी येतो इथे पैसे खायचे नाही, तू तू बंगला बांधलेला बीएमडब्ल्यू काढलेला मला आवडणार नाही, भावस्करचे नाव पुस्तकात उत्तर मला आवडेल. त्यामुळे संस्कृती एज्युकेशन किंवा कल्चर किंवा रिसर्च इज नेव्हर 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 टॉट इन द क्लासरूम ऑर इन दिस हॉल, इट इज ऑलवेज लर्न इन द फॅमिली. ते कुटुंबामधून येते, ते कुटुंबात आणि प्रत्येक कुटुंबाची ती रुटी आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलासाठी सांगितलं पाहिजे की देशासाठी थोडंतरी करा, थोडंतरी करा. बिकॉज नो रिलिजन इज हायर दॅन रिलिजन ऑफ ह्युमॅनिटी, नो सर्विस इज हायर दॅन सर्विस टू मदर लँड. एवढे दोन वाक्य जरी आपल्या मुलाने सांगता आले आणि कमीत कमी मरणाच्या अगोदर आपल्याला पाच वाक्य तरी बोलता आले त्या देशासाठी मी काय केलं, तर तुमचं जीवन सुखलाम सुखलाम झालं मित्र. नाही तर कित्येक लोक मारतात नेते इथे जे सर्टिफिकेट लावले जातात ते खबर आहे. एवढं चांगलं ईश्वराने जीवन दिलं आणि ते जीवन समजतंय केव्हा आपल्याला, ज्यावेळेस सगळं हातात घेतलं, सगळं मुलाच्या सुनाच्या ताब्यात गेलं असतं त्यावेळेस मला सोशल काम करायचं आणि सोशल काम करायला फक्त तुम्ही वेळ देता पैसा देऊ शकत नाही. आणि कोणतंही काम भारतामध्ये पैसा दिलं किंवा मुलाचं होत नाही. त्यामुळे हे जे आता संशोधन काय केलंय ते कारण पुष्कळ माझ्याबद्दल बोललं गेलं इतकं काही मोठा मी माणूस नाही, पण तू मला विश्वासाने अपॉर्च्युनिटी दिली, चान्स फेवर ते प्रिपेअर माझे. मी ज्यावेळेस बिरवाट केलं नंबर यांची गोष्ट केली, मी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली नाही. त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस नाही केल्यामुळे टाइम पुष्कळ भेटला, मला मॅन्युप्युलेट करणं पडलं नाही, कोणाची गोड बोलणं नाही. मी एकच धर्म समजतो मनुष्य धर्म, आणि मनुष्य धर्मासमोर मनुष्याला जागणं, मनुष्याला आनंद देणं, मनुष्याला चांगलं चालतं ह्या पृथ्वीवर यायचं माझी ड्युटी असतो आणि ती मी करत राहतो. आणि त्यामुळे आज काय तेच करताय तुम्हाला सर खरंच आनंद रस काय हे बघत असेल तर माझ्या ओपडीत या. माझ्या ओपडीमध्ये रिसेप्शनिस्ट नाही, माझ्या हॉस्पिटलला वार्ड बॉय नर्स नाही, आमचे डॉक्टर बावस्कर निषेध बावस्कर ज्यावेळी पेशंट येतात त्यावर ते म्हणतात डॉक्टर स्वामी तू प्रत्येक पेशंट आनंद एवढी जाते. आणि किती साधी गोष्ट ईश्वरानं किती चांगलं दिलं, दोन शब्द गोल बोलले किंवा त्याच्याकडे 200 रुपये नाही म्हणून 100 रुपये तू मला दे, एवढं जर मी केलं तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद केला होतो आणि तो आनंद 100 रुपयात मिळू शकतो या भारतामध्ये आणि तो तुम्ही घ्यायला तयार आहे. आणि हे झालं पाहिजे. ज्यावेळेस मी बिरवाडी जॉईन झालो मित्र मला घरच नव्हतं कधी भेटलो, मला शिपायचं क्वार्टर दिलं मला तुम्हाला मला भेटला. पण आमचं घर सपराचं सप्पर तयार केलेलं मी स्वतः उन्हाळ्यात सप्रामध्ये आम्ही झालो. आणि ते सप्पर इतकं चांगलं असतं, उन्हाळ्यात खूप थंड असतं, हिवाळ्यात खूप गरम असतं. आजचं हे सप्पर कसे नसतात म्हणजे मनुष्याचं हे जे बाकीच्या भौतिक चाललं ना हे विसरून याला मला सुरुवातीला वाटायचं की आपलं सगळं दोनाने फी द्यायची माझ्या मग मस्त मारत होतो 5-15 दिवस दोनाने दे दोनाने आणि आज पैसे हे घडू शकतो माझ्या शेतकरीच्या मुलात घडू शकतो. तर शहरातल्या लोकांना ॲट द एज ऑफ 25 सर का ॲट द एज ऑफ 60 आय सी सिनेमा यू कॅन एन्जॉय ॲट द एज ऑफ 25 30 वर्षे का तुम्हाला इतका पैसा नाही भेटू शकतो तरी आपण चांगलं करू शकत नाही का. आणि हे घडलं पाहिजे, प्रत्येकाने घडायला पाहिजे. आता जेव्हा दिवाळी जॉईन झाल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगलं बाबासाहेब लोक घालव मला एमबीबीएसला कधी शिकवलं नाही, कोणत्या चेकबुकमध्ये ते दिलं नाही. आमचा जो फार्मसी होता कोकण त्याचा 10 वर्षाचा मुलगा 15 दिवसापूर्वी त्यांच्या डॉक्टरने घ्यायला आणि तो फार्मसी जेव्हा सायनल आला की त्याला काय झालं त्याला म्हणतात ओरल अटॉक्सिक. तो म्हणे चावल्याचं दरवळून ना मला अरे बरबर करायला लागला नंतर दुसरं की दम भरला कोणाला तू रक्त यायला लागलं तेच यायला लागला थंड पडला आणि मुलगा झाला 16 वर्षाचा मुलगा येतो का एक दगावला. त्यावेळेस नंतर पाहिला तर मला आठवलं की लहान मुलाला विंच चावल्यानंतर जर घाम सुटला त्याला अंग थंड पडला तर आई वडील त्या मुलाचे नातेवाईकाला बोलवून घ्यायचे हो का उद्या तरी ते आत्र असा प्रसंग मित्र एवढ्या ह्याच्यातून गेल्यानंतर ज्यावेळेस मी निश्चयात घेतली की मी जर संशोधन करणार जर केलं नसतं तर आलो डॉक्टर मित्र शिक्षा मी इथं आलो नसतो. पण रोज एक 1.5 वर्ष अल्टरनेटिव्ह होते परमुरा इजमा गरवाडी मी बॉम्बेला फोन पुण्याला फोन चौकडे इथं प्रोफेसर फोन लावत होते म्हणजे इडियन नो अँटीव्हायरल देऊन हवी जात पेक्षा
मला डिस्करेज झालं. मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं. आम्हाला ते त्या झडप काढणं झडप नाही, ते सायक्लोस्टाईल करणं बरं, सायक्लोस्टाईल. आणि ते करून मी इथे पाठवायचो, मी स्वतःच्या खर्चाने यायचो, पण नो बोलू करू शकत नाही. खूप आदर करतो आलेल्या मुलाला, दम लागायचा, थंड व्हायचा, त्याला रुटीन लॅसिक लॅनाशी जो काय मसाला माझे दिला त्याचा उपयोग होत नव्हता. आम्ही रुग्ण ठरवायचो. किती वेळ अशी गोष्ट घडली की ते जीवाला द मा हा 6 महिन्याचं अंगावर दूध पिते आईला भिंचुका. हो सकाळी आई शिरेत आली, मुलग ठाण्याला प्याला लावलं, आईने प्राण सोडला, हृदय पाठून गेलं. जर एवढा मुलगा शत्र हे विकू घेत असेल तर काय करायचं? आय ब्रे माय गेव्ही मुली तो सांग, मुली तो सांग उपयोगाचं नाही, तिचं तेल सांग असं वाटायला लागलं. खूप परिश्रम सुरू झाले, नंतर लॅन्सिंगमध्ये पब्लिक झालं आणि मग MBBSचं नॉलेज कमी ठरलं. MBBSसाठी मग मी रिक्वेस्ट केली गव्हर्नमेंटला, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट करायला द्या. पोस्ट ग्रॅज्युएट हे करायला आल्यानंतर मित्र मला 2 वर्ष रजिस्ट्रेशन भेटलं नाही, कारण माझ्या प्रबंधावर एक प्रोफेसर मला झाला माझं नाव का मी सांगा तुमचं नाव टाकणार नाही. आणि जो प्रबंध टाकल्यानंतर शेवटी मला माझ्या मॅडम तुमचे मॅडम भेटल्या, त्यांनी लिहिलं मला त्यावेळेसच्या वाईसांचं ग्राम ताकद असते. आणि युवाज नवीन पाटील लॅन्सर तर ग्राम ताकदीने स्वतः लिहून पाठवलं ना की बाबासाहेब रजिस्टर गांडर आहे. आणि ती DMD माझे 2 वर्ष वाया गेले. नंतर DMD जिथे शिकत असताना इतक्या दिवस मी आरेवाली तुमचे दाखवे हिरे फडके मॅडम सगळ्यात समोर पुस्तक झालं. 4 वर्षाचा मुलगा फडके मॅडमच्या 100 ट्रीटमेंट लावावा लागला. आमची शेवटी कथा जर मेडिकल कॉलेजला मुलगा दगावू शकतो तर दिवाळी का नक्की एक करावं की दिवस लाईव्ह आहे दिवाळी. आय वॉज डिस्करे मी त्याचं हार्ट आणि लंग्स घेऊन बॉम्बेला गेलो. बॉम्बेमध्ये किनारे मॅडम होता PM हॉस्पिटल, त्यांनी हिस्टोपॅथॉलॉजी केल्या. हिस्टोपॅथॉलॉजी झाली डिस्पॉलमध्ये विमा एवढं एवढं मला काम करणं पडतं. सरकारने इथे काही मदत केली नाही, परंतु हे मृत्यू होत होता. मृत्यू अथवा जीवन, कारण हे अन्न वस्त्र निवारा तसे विंचू दर्शन लाईफ देणं इतरांचा पोट नीट होता. आणि ती माझ्या माझ्या हातात होती. मी इथे सगळं सेमिनार केले, जे काही जर्नल आहेत ते सगळे वाचल्यानंतर मी त्या डॉक्टर लोकांना सांगत होतो मीटिंगमध्ये की सर ह्या पेशंटला आल्यानंतर ब्रेसलेस होतो, ब्लड प्रेशर वाढतो, त्याची काय करतो, कर्मरियम होतो, लॅक्सिक रुटीन ट्रीटमेंट दिल्यानंतर तो काही काम करत नाही. हा पेशंट काही का पाहिजे रिक्षा त्यावेळेस सगळ्या प्रोफेसरला रिफ्रॅक्टरी किंवा रेजिस्टंट हार्ट म्हणून सगळा नवीन टॉपिक होता. सगळ्या स्टुडंटला विचारते व्हॉट इज रेजिस्टंट हार्ट फेल्युअर, पण मी रेजिस्टंट हार्ट फेल्युअर समोर हे लक्षात घ्यायचं होतं. आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं वी आर फेसिंग रेजिस्टंट हार्ट फेल्युअर. आणि त्याच्यावर ट्रीटमेंट मग वासू आले का आणि वासू आले तर काय मग सोली नाटकुसा आहे. मित्र इथलं महसूल हे वाट लागतं माझ्याबरोबरचे मेडिकल ऑफिसर आऊनला आले की मेडिकल मेंटल असतील अरे का हॉस्पिटल पुण्याच्या बाहेर गेली. ज्या दिवशी मी MD झालो दुसऱ्या दिवशी डायरेक्टरला फोन केला की माझ्या स्वतःच्या खर्चाने मला बदली करून द्या परत. मी तर आय वॉन्ट टू वर्क, आय वॉन्ट टू प्रिव्हेंट इट. हे मी स्वतःच्या खर्चाने परत करून देतो. मित्र परत झाले तिथे गेल्यानंतर मग अभ्यास सुरू केला एक सात. आणि याचं काय माहिती का की देव कुठे आहे? पूजा करावं पडत नाही, बेल आणणं पडत नाही, घंटी वाजवणं पडत नाही, गुलाल लावणं पडत नाही. तुम्ही फक्त 100% तुमच्या कामाचे एक निश्चय राहा, आपोआप देव समोर येतो. कधी उदबत्ती लावली नाही, पण तू लोक म्हणजे बाबा तू तुझ्यावर बोलल्यानंतर सांगा सगळं सुगंध तू दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपोआप तुमचं सगळं येत लाईफ हे त्याच्यासारखे आहे. हार्ट हे बघा व्हॉट इज ॲलोपॅथी, ॲलोपॅथी ट्रीट द हार्ट बघा. व्हॉट इज सोलोपॅथी, सोलोपॅथी ट्रीट ह्युमन बी टोटल. दॅट इज सोलोपॅथी. Your mind is tilted, your mind is altered, your bhav, your emotions are changed. ते म्हणले ना 5 मिनिटं मुलांना मी सांगितलं वा त्या एक होते त्या 5 मुलाचा 100% आता यांनी म्हणलं तर 100% पडलं. पण त्या 5 मिनिटामध्ये ही बिकम चेंज होता. ही इज नो मोर ऑन द अर्थ, ही इज ऑन द अर्थ. अँड दॅट्स हाऊ इम्प्रूव्हमेंट हॅज ऑकर्ड.
because ultimately that five inch has changed his mind, he changed his thought, changed his discussion and feeling that I should change myself. And to change the same chapter, and take part in the farmer project. ते आपण घेऊ शकत नाही. आपले रोजचे वाला बायको तू असं बोलते, मी तसं बोलतो, याला तसं बोलत, तुला फाईव्ह मिनिट टू थिंक युअर सेल्फ. आणि ते विचार करायला पाहिजे, ती करायला हवी, म्हणजे सोडलं पाहिजे रूपांतर. वेरी सिम्पल. आता ज्यावेळेस मी सोडेल नाटक साईड घेऊन कोल्हापूरला जाईन, कोल्हापूरमध्ये तसेच मी बाकी पण ती गोष्टी करते रत्नागिरी कृष्ण महाराज कोल्हापूरला राजस्थान राजस्थान अडचण अशी झाली. एक दिवस 6 वर्षाचा मुलगा आला संध्याकाळी नागवी गावामधून आल्यानंतर तो मुलगा आल्यानंतर त्याला रात्री विचारत आवडला. एकूण एक मुलगा कोपरे नावाचा सरपंच होता, त्याने यलंकर नावाचा मुलगा आला. सकाळी 8 वाजता पद्मरेडीमा झाला. हा पद्मरेडीमा झाल्यानंतर मी ठरवलं की हे की हे फ्रॅक्टरी हार्ट फेलिअर वी शुड अप्लाय अनलोडिंग. या हार्टवर लोड आले, ज्याला लोड आले तर अनलोड करायचं सिम्पल. आणि सोडी नाटक उसळायचं अनलोडिंग फेरायचं इट्स अनलोड. मी सोडी तर माझी मिशन होती बाजूला बसली, तर काही नव्हतं ते स्टार केली, मी कॅसली टायरेक्ट मॉनिटर नाही काही नाही. आम्हाला त्या वेळेला सांगितलं असा असा मुलगा आहे तो कुटुंब आणि त्यावर डिक्टम होतं कोण दम लागले मुलगा शंभरटे की मला तेव्हा आता सहा मेलेला मुलगा आहे तुम्ही घ्या तुम्ही काय टीचिंग करायचं करा दर्जा तर बघू प्रयत्न करा तुम्ही तुम्ही असं आहे की सोडी मात्र साहेब बाजूला माझी विषय चेक करून ती बी पी आपटे आणि मी बी पी आपट कंटिन्यू घ्यायचं त्या मुलाचं हार्ट 180 ते माझं 200 झालं. थोडी नाटक आज जरी इथे कायद्याला दिसला तुम्ही म्हटलं वापरता नाही त्यामुळे त्या थोडी नाटक लावल्यानंतर 4 ते 5 तासांनी मुलगा चांगला झाला, दम कमी आला, झोपा लागला आणि संध्याकाळी बरा झाल्यासारखं वाद झाला. त्यानं लगी पास केली मी नाचायला
बहिष्कार आत्तानी घातला पुत्र कृतज्ञ जन्मला. पहा या जन्मात कृतज्ञ जन्मला असेल कारण काही अशी काही माहीत असताना नाही आला अंतदर्शनाला जाईल ह्या जन्मी विचार काय बोलले ह्या जन्माला विचार मानलं होतं. दातले नयन पितृराणी अंध झाले बंधू भगिनी हे अंध झाले कोणी माझ्या आम्ही जाऊची मारो संकेतन पूर्ण झालं त्यासाठी कोपरी झालं जर मला लंडनला बोलवलं लंडन बोलवलं तर कोकणाच्या लाल मातीमध्ये कोण धर्मकार आहे कोकणामध्ये पर्यटकाचा अधिकार ज्याला त्याला देणार तो कोणत्याही जाती तो कोणत्याही धर्मात हवं त्यांना चांगलं त्यांना ते सन्मान कुठं लागवणार कोकणातल्या लोकांनी मला सत्कार करणार आणि उघडले डोळे छत्रपतींनी गायली यशोग त्यावर मला काय वाटलं बाजूला 74 तुडुंब भरले 14 कळे मोत्यांनी सामील झाले आनंद सगळे आनंद तुझ्या आमचं मुलं करतो खेळ म्हणे त्यामुळे सांगाठीत असताना म्हणून सांगितलं पित्याने निरोप दिला सुगंध जगी दरवळला स्वर्ग पृथ्वीवर आला येऊ नकोस करते त्यामुळे हे जे घडत असतं हे घडत असताना ज्यावर काही काही गोष्टी अशा घडल्या आणि ज्यावर सोडी नाकू लावल्यानंतर जगले एका मागे 130 लोक जगल्यानंतर हे संशोधन उपयोगाचं नाही कोणताही डॉक्टर हे सोडून नाकू काय लावला नाही मग परत मी स्टडी करायला गेलो स्टडी करताना लिहिलं तर प्रागसीन लाईक वरच होत आहे मग प्रागसीन काय बॉम्बेमध्ये गेलो केमिस्टमध्ये केमिस्टमध्ये प्रागसीन इज इम्पोर्टेड ड्रग आम्ही ब्लॅक मार्केटची ड्रग देत नाही कारण त्यांना वाटलं हा एफ डी मग शाळेत काय करणार मी तिथे 3 ते 5 तास बसलो 4 ते 5 तास मग त्याला बटाटा यायला लागते मग त्याने प्रादोसिंग डील करायची होती तर आणि ते प्रादोसिंग वापरल्यानंतर एकदम मृत्यूचे प्रमाण कमी आले आणि ते लँडसेटमध्ये 4 ते 5 झालं ब्रायगे ट्रिनिदाद मेक्सिको साऊथ अमेरिका 4 वापरला लागलं आणि 4 प्रेशन आणि हे वाटत असताना ज्यावेळेस हे घडत असताना मी काय केलं संशोधनापेक्षा पुस्तक काम करायचं मी स्लाईड तयार केलं मी प्रोजेक्टर लंडनला जाऊन केलं तर त्या कोटेशन तुला काय पाहिजे म्हणजे प्रोजेक्टर त्यांनी प्रोजेक्टर दिलं मला टाईपरायटर दिला तो इम्पोर्टेड टाईपरायटर प्रोजेक्टर आणला स्लाईड तयार केल्या आणि दर शनिवारी पूर्ण कोकणामध्ये स्वतःच्या कारण सगळं डॉक्टरेट क्लेम केले माझ्या रेफ्युशन कमी झाली दॅट इज अवर हे पण नंतर उन्हाळ्यामध्ये काय व्हायचं तर तुझं असं घडलं की 2-3 पेशंट आले तो सगळा स्टाफ त्रास लागला रोज स्पार्किंग रोज रत्नागिरी स्पार्किंग इकडे पनवेल सगळे स्पार्किंग तिकडे सगळे तिकडे यायला लागले ते येत असताना मग परत काय एक दोन दिवशी स्टाफिंग झाले टाकून होते पैसे देत होते डॉक्टर गावाला गेलो जो मला मग जनरल प्रॅक्टिशनर झाले तो हवे मग याचा ज्यावेळेस तुम्ही संशोधन करता त्याचं भरपाई कशी करायची तुम्हाला मित्र पटणार नाही पाठ आणि सतत मच्छेत जाऊन झुलं हॉस्पिटल पोलादच्या बाहेर मी झोपू शकतो तर पहिल्याला पेशंट आलं कोणाला उठवत भावच कर आणि तुम्हाला करायचं काम तिथलं डेरिकेशन करून बघतो आणि त्यावर डेट करून झाला आणि त्याच काळात बाबा कोकणाच्या लाल भूमीत किती रस आणि किती भरलेलं आहे एक मे सुट्टी आला असताना पहिले कोकणाच्या एका मनुष्याचा 4 वर्ष जाऊन विकास करा त्याला महाड होऊन मी नव्हतो म्हणून त्यांना पंधर सायंकाळी सायंकाळ वारला वारल्या तर 15 दिवसांनी तिथे वाघ मला भेटायला लागला डॉक्टर मला फसका झाला म्हणून मला डॉक्टर सौकडे निरंतर जाऊन मी वारला त्यासाठी आलो तो बोली तुम्ही काय संशोधन केलं त्याची प्रत द्या मी सायन हॉस्पिटलला घेऊचा घेतो आणि पुढचे मुलं करतात याला म्हणतात कोकणाचे लाल माती त्या कोकणाचा लाल आणि ज्याला म्हणतात हापूस खाऊन आलेले गुणधर्म असे असतात हो पातळावर हापूस आंबा येतो इकडे काळ्या मातीत नाही आणि त्यामुळे हे घडलं आणि हे घडत असताना नंतर त्यावर घाई सावंतने बारिश्वर अंतुलेने घाई सावंतने मला डोक्यावर घेतो माझ्या म्हणजे माझ्या संशोधन मुलापेक्षा आधी इकडे भाई सांगते काही बोलायचं ते छपत आहे भाई सावंत महाडमध्ये झालं भाव तिथे किती काकडे असल्या तरी मी तक्रारी लिहून घेणार नाही त्याला मेमो येणार नाही नानासाहेब पुढे कामदेशी त्यांनी त्यांच्या पुढे पुढारी काय असतं म्हटलं पुढारी यांना गोड घाला लाईनीत नाही घेऊ त्याला लवकर नमस्कार करून यांनी कसं करत नव्हते अरे मग करो लाईनीत या माझ्या उद्या तक्रार केली नानासाहेबांनी मीटिंग लावली मीटिंग लावलं तर नाना ते बोला असे करतो आंबा लावतो हा लाईनीत घेतो नानासाहेब पावतो तुमचं म्हणणं काय मी आता आदिवासीनं तक्रार केली तर जे नोकरी काय डिग्री पण काढत नव्हते सगळं करायला नाही असं होतं
त्यामुळे हे सर्विस करत असताना आणि तिथे जाळ झाल्यानंतर भाई स्वामी मला सांगितलं की आता याच्या डिपार्टमेंट माझा अगेन्स्ट होतो, डिपार्टमेंट माझा शिया सगळं खराब होऊन जाईल, तर आय वॉज डुईंग ए गुड वर्क, सगळे मिनिस्टर सगळे म्हणणार आहे, म्हणून माझा ते देवाकडे गेला आणि भाई स्वामीला सोडलं माहीत होते. भाई स्वामी हा भावस्कर डॉक्टरला लंडनहून आल्यानंतर प्रसिद्धी पत्र द्यावं, ते प्रसिद्धी पत्र मला पोस्टाने पाठवलं. संशोधन करणं फार कठीण झालं. आमचा काळ अलग होता. आता ते इथिकल कमिटी सुरू झाला, ते इथिकल कमिटी लागते 2-3 वर्ष, त्याच्यानंतर तो पण म्हणजे उत्साह आणला जातो, ते पेशंट आणला जातो, त्यामुळे बाहेर आले म्हणून ते इथिकल कमिटी झाली की मग ते सगळं पेशंट फ्री करा, फ्री करून सगळ्या पेशंट इन्शुरन्स काढा, ते सगळं मी केलं 70 पेशंट आणि ते अँटीव्हिरम प्लस प्रॉडक्टशी तयार केलं आणि तिथं ट्रायल आली, ट्रायल पब्लिश झाली ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये. आणि ती जर्नलमध्ये मित्र हो ते कुणाला नाही, बी एम जेने वर माझा स्वार्थीचा फोटो दिला आणि एडिटर माझ्या संपादकीय माझा पेपर दिसत ब्रिटिश मेडिकल जर्नल, याचा जन्म 1840 झाला, तो वीकली जर्नल. हे कोणालाच माहीत नाही देश आपला स्वाभिमान आहे, अभिमानी हा देशाला हो, जिथं आपलं रिसर्च कव्हर इंडस्ट्रीमध्ये आलं. आणि हे करत असताना नंतर मित्र काय चांगली झाली, सगळे लोक ब्रँडेड माटायची कमी झाली, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नोबडी काही नाव लागते. अगोदर लोक सागरला बातमी येतात एक मिनिट दोन मिनिट मिनिट दोन मिनिट, आता 10 वर्षाने एकही बातमी येते माझं संशोधन संपलं. त्याच्यानंतर स्नेक बाईट साठी स्नेक बाईट मध्ये सुद्धा साठी बघा की स्नेकवर किती सांगितलं मन फार विषारी जात असतो. तो रात्री घरात जातो, घरात गेल्यानंतर झोपलेल्या व्यक्तीला कळतो, चावलेल्या ठिकाणी प्रवेश होतो. एक तासाचा मुलगा माणूस पोट उतरून उठतो आणि सकाळी बोलतो. आता हे असताना डॉक्टर लोक ट्रेन नव्हते, कोण घरात त्या कारण घरी पाठवून द्यायचे, डिस्टोनिया झाला, पंक्चर झाला, ॲपेंडिसायटिस झालं, स्ट्रोक झाला, जीबी सिंड्रोम झाला, असे कोण आम्ही करायचो किंवा असे वाम चुकून द्यायचे. तर मी आम्ही स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर निदर्शनात आलं की असे असे केस आले, तर मग डॉक्टरला पूर्ण ट्रेन केलं. खेड्यातला मनुष्य ग्राउंड फ्लोर फ्लोअर खाली झोपला, खाली झोपला पेन आपण उठला आणि त्याला निरोपणे झालं तर मने चालू समजा किती केस असे दाखवल्या की ते पेशंट आले पेनी नाकारणे आणि तो 12 तास होते मने राहणार मारू की डॉक्टर साहेब असे झाल्यानंतर पेशंट सगळे स्टडी केल्या, स्टडी केल्यानंतर पेशंट सुद्धा जगायला लागले. पण स्टडी केला तुम्ही मच्छरदाणी जर वापरली बरोबर तर ट्रेक बाईक होणार नाही. हे आम्ही पंचायत ट्रेक तयार केले, ट्रेक तयार केल्यानंतर सगळे पंचायत समिती सगळे टेम्पल सगळे लावले की ट्रेक असेल, मच्छरदाणी लावले पाठ केला ट्रेक बाईक होणार नाही. या 3 वर्ष दोन्ही केस रोज सकाळी ते दरवर्षी 20-30 केस आहे. आणि महत्त्वाचं बघा मराठीचं प्रेम डिसिजन यांचे 1823 जन्म झाला आणि त्याच्यामध्ये मराठी फौजी झालं. नाही तर आपले इमेल जर आम्ही इंग्रजी कन्वर्ट करते पण तुमची लँग्वेज बरोबर नाही, तुमचं चेतन असणं बरोबर नाही, याच्यातच घालून जातात. त्यामुळे ते जे असतात ते तुमच्या आत्मावर असतात. व्हॉट इज अ रिसर्च पार्टनर. आणि मित्र ज्यावेळेस मला ज्यावेळेच्या शेतीमध्ये त्या गावामध्ये मला शेतकरी गाडीत बसून घेत नव्हता, ज्यावेळेस माझं संशोधन जरपर ते लायसनमध्ये बंद आलं मला नक्कीच म्हणजे मला येण्याचं बरोबर मी घरी सांगेल 100% आयुर्वेदिक इन्व्हिटेशन बनवलं. अगदी 8 दिवशी मला शिपा फाउंडेशन लढलं पाहिजे. मला कधीच माहिती हो व्हिसा कसा काढायचा, पासपोर्ट नवीन काढायचा, ती बॅग कशी पाहिजे. आणि त्यावेळेस माझे किती महानचे लोक असतात हो,
प्रत्येक पेशंट प्रत्येक व्यापारींना येऊन मला पैसे तरी पाकिटामध्ये हो आणि काय सांगायचं डॉक्टर साहेब 500 रुपयाची पिक्चर आहे तेवढं मग घे म्हणजे पैसे तू काय जमातून पैसे दिले मला हो किती पडेल याचा डॉक्टर बॅग बघली माझी फक्त माझं नाव घेतलं डॉक्टर बाबासाहेब बाकी सगळे खूप श्रीमंत होते कोणाचे नाव घेतलं नाही मला वाटलं संशोधनाला हा पुढे किती वर्षे सहन करणार तुम्ही कम्प्युटर आलं इमेडिसिन आलं इलेक्ट्रॉनिक आलं गुगल आलं तरी आपल्या देशाला नोबेल अवॉर्ड भेटत नाही दुर्दैव आपल्या देशाचं कारण आपल्याला पैसा कमवायचं हे जन्मतात करू हे शिकवलं असतो संशोधन करायचं किंवा देश शेवटायचं हे शिकवलेला नाही त्यामुळे मित्र हे व्हायला पाहिजे आपल्या देश कुठे मागेल चायनामध्ये सायंटिफिक रद्द केलेल्या नोबेल अवॉर्ड भेटलं मलेरिया कामर आपल्याकडे वी आर नॉट गेटिंग नोबेल अवॉर्ड बिकॉज वी डोंट हॅव टाइम अदर देन टू अर्न द मनी आणि हे जे हे जेव्हा मी तर तेव्हाच काहीतरी होईल आपल्या देशाला नोबेल अवॉर्ड भेटलाय किंवा आता आपल्याला झोप लागता का म्हणे पण सगळ्या गोष्टी काही नाही आणि हे घडत असताना ज्यावर डिस्कशन झालं मित्र त्या कॉमन मीटिंगमध्ये त्या मीटिंगमध्ये ज्यावर ते चेअरमन होते झाले तो म्हणा व्हॉट इंडिया वॉन्ट टू से माझी छाती करून आली अरे आय एम रिप्रेझेंट ॲज ए होल इंडिया ना कोणी बाबासाहेब असं घडलं आणि तिथे जात असताना मित्र इतकी चांगली ट्रीटमेंट दिली आणि लंडन आल्यानंतर माझा मग सत्कार केला आणि त्यावेळेस मला वाटलं की जगा म्हणजे काही नाही संशोधनाशिवाय आमचा मुलगा म्हणत होता बाबा तिथले लोक कसे तिथे घरं कसे मी आता सगळे सारखं ते फक्त माणूस की म्हणजे बदलले फक्त एकच प्राणी होतो कुत्र्याला हाड म्हणत तो बाजू त्यामुळे ते असे घडत गेले आणि नंतर हे झाल्यानंतर मग फ्लोरोसिस आलं आमच्या गावामध्ये अशा केस होत्या पाणीच्या मुली आहेत त्या काही ना तर मुली पाणी पण जात नाही का तर म्हणजे मुलं चिडवतात तिथे दाखवले मग त्याचा जनरल फ्लोरोसिस आम्ही त्या 2000 गावात वस्ती केलो तिथे बोरमध्ये पाणी पाडलं इट वॉज 10 times मोर दॅन द नॉर्मल फ्लोराईड करते आणि ते आर्टिकल दिलं आर्टिकल तर डब्ल्यू ने केलं ते पाणी बंद केलं यमाटीचं पाणी केलं फ्लोरोसिस कमी झालं आता सुद्धा यवतमाळ पुसद नांदेडमध्ये फ्लोरोसिस व्हेरी कॉमन काय घडलं का ज्या ड्राफ्ट येतो ज्या ड्राफ्ट एरिया येतो आता बोरवेल गव्हर्नमेंटनी आत्ता केला नियम 200 फुटाला खाली बोर करायचे हा नियम 50 वर्षापूर्वी करायला पाहिजे ज्यावेळेस ड्रॉप झाला त्यावर त्या 300-400 फूट बोर केले आणि त्या बोर करते फ्लोराईड का डेट वाटा आपण उशिरा झाले किंवा ते फ्लोराईड ते बोरचं वाटर सुद्धा अनालिसिस केलं जात नाही आणि तसंच घेतलं जातं त्याच्यानंतर आमच्या मुलांनी पाठवलं अमरावती अकोलामध्ये किडनी फेलून करून म्हटलं डायलिसिस सुरू झालं मी आमचं सगळं कुटुंब घेऊन एका गावात गेलो जिथे 24 पेशंट रिमर केले होते आणि बाबा वाढले एका वर्षात त्याचं ब्लड घेतलं माती घेतली पाणी घेतलं ते तपास आले सरकारचे लॅबोरेटरी म्हणजे आम्ही प्रॉब्लेम सांगितलं तो अमरसी गेलो म्हणजे 4000 रुपयाला संपला शापत 60 रुपये 20 रुपये अवरुद्ध इसूनमध्ये 1000 शापत घेऊन ते अनालिसिस केलं लाईफ पण देत किती इम्पॉर्टन्स आणि त्याच्यामध्ये कॅडमियम मिळालं आणि कॅडमियम आलं तर तुझं फॉस्फेट जे मॅन्युअर असतं ते फॉस्फेट सुरत जे खत असतं सुरत खत गांडेच्या राखमध्ये तयार होतं आणि त्या रॉकमध्ये नॅचरली कंटॅमिनेटेड कॅडमियम ते कॅडमियम जर आलं करायचं असलं तर खताची किंमत दाखवते नव्हती त्यामुळे सरकारच्या बाजूला पडत आणि ते कॅडमियम ह्या क्ले एरिया म्हणजे क्ले आहे भुसभुशी जमीन याचं डाक्षार होतो ते पाणी शेवटी याच्यामध्ये असेंब्ली क्वेश्चन निघला आणि आता सर्वे क्वेश्चन देणे त्याच्यानंतर एक सून आली तिच्या साठलेले घेऊन म्हणे जन्मभर या माणसाने पैसे करून ते योग्य केलेली सून मी ते डायग्नोज केली अल्झायमर डिमेन्शिया
That is important part. Because you have to be able to do it.